राहता तालुक्यातील एकरुके गावातील भाऊसाहेब वायकर यांच्या घरात नवीन गॅस टाकी लावण्यासाठी त्यांचे सफेद झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र गळती सुरूच राहिल्याने सुरक्षितते म्हणून त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणली व पाण्यात फेकली, मात्र गॅसचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. हा गॅस घराबाहेर असलेल्या चुलीपर्यंत पोहोचल्याने गॅसने पेट घेतला, त्यामुळे आसपास असलेले 9 जण आणि 4 जनावरे होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्वरित हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर जनावरांना राहता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वेंदे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन निर्मळ यांनी त्वरित घटनास्थळी येत उपचार केले. यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गॅस गळती होत असलेले सिलेंडर घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय अडकल्याने पाय मोडला असून त्यांच्यावर देखील लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावामध्ये वायकर वस्ती येथे सकाळी 7 वाजता सुरेश भाऊसाहेब वायकर यांनी घरातला गॅस संपल्यामुळं नवीन गॅस टाकी घेऊन आले HP ची. परंतु ज्यावेळेस ती गॅस टाकी खोलली त्याचा डायरेक्ट गॅस चालू झाला. घरामधून त्यांनी ज्यावेळेस टाकी बाहेर घेऊन पळाले त्यावेळी ते वट्ट्यावरून पडले, त्यांचा पायबी मोडला आणि त्यांचे कमरापासून त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाय जळाले. परंतु बाहेर ज्यावेळेस ती टाकी घेऊन पळाली या परिसरात सर्व गॅस झाला. त्यांनी पाण्याच्या टाकीमध्ये ती टाकी दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व गॅस झाल्यामुळे शेजारीचे बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल चालू होती आणि त्यावेळी चुलीपर्यंत गॅस ज्यावेळेस पोचला त्यावेळेस त्यांनी भडका घेतला. ह्या परिसरामध्ये सर्व जण झाला तर इथं कमीत कमी 40-50 फूट वर जाळ्यांनी डोंब घेतला. तर अशा परिस्थितीमध्ये वायकर परिवार आणि विप्रदास परिवार याच्यातील 9 जणांचा हात आणि पाय भाजून जास्त 2-3 जणांना जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना PMT ला पाठवलेलं आहे आणि तिथं ते सर्वजण ॲडमिट केले. आम्ही सकाळीच ही घटना घडल्यानंतर माननीय तहसीलदार मोरे साहेब यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ आपले सर्कल झेंडे साहेब आणि आपल्या गावच्या तलाठी कवळे मॅडम यांना पाठवलं. इथं सर्वांनी आमचे सरपंच सर्व इथले स्थानिक ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ यांनी सर्वांनी प्रयत्न करून त्यातल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बोलवले, जनावर म्हशी आणि गायांवर विलाज केला. 2 म्हशी आणि 2 गाया ह्या जास्त प्रमाणात दळाल्या असल्यामुळे तिथं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली. तरी आम्ही एवढं करून सर्व परिस्थिती आटोक्यात आणून आता सध्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी विविध दाखल होत आहे. गट नंबर 152 मध्ये आज सकाळी 7:30 वाजता भाऊसाहेब गंगाधर वायकर यांच्या राहत्या घरी अचानक गॅसने स्फोट घेतल्यामुळे 7 जणांना दुखापत झालेली आहे. 9 जणांना दुखापत झालेली आहे आणि 7 जणांना PMT येथे ॲडमिट केलेलं आहे. आणि स्थानिक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष मंडळाधिकारी साहेब अस्तगाव व तलाठी मी स्वतः आम्ही स्थानिक ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा सादर करतो. याप्रसंगी एकरुके येथील सरपंच जितेंद्र गाडवे, गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जालिंदर गाडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक देवेंद्र भवर सोपान कासार, अनिल गाडवे, विनोद गाडवे, राजेंद्र वायकर, विजय वायकर यांनी घटनास्थळी त्वरित येऊन जखमींना उपचारासाठी हलवण्यास मदत केली. विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, राहता.